मालेगावच्या मैदानात जर आपण पाहिलं तर सगळेच पक्ष कंबर कसून पुढे आलेले होते, पण जेव्हा आज निकाल समोर आला तेव्हा या निकालात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे, खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस। त्यामुळे आता स्पष्ट झालेलं आहे की जर सत्ता स्थापन करायची असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन तिथे आपली सत्ता निश्चितपणे स्थापन करणार, तशी सध्या हालचाल होताना दिसते। बघूयात नेमकं काय घडतं। मालेगाव महापालिका निवडणुकीत यंदा मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात सगळ्यात जास्त जागा टाकल्या, पण मालेगावात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही। महापालिकेत सगळ्यात जास्त 28 जागा काँग्रेसला मिळाल्या, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा, शिवसेनेला 13, भाजपला 9, MIM ला 7 आणि जनता दलाला 6 जागा मिळाल्या। यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे भाजपनं 9 जागा तर MIM नं 7 जागा जिंकून महापालिकेत प्रवेश केलाय। काँग्रेस सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे। ते विकासवर दिलेलं आहे काँग्रेस। ती मालेगावमध्ये प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा आमच्या नगराध्यक्ष राहिला, महापौर राहिला, आमदार राहिला, मालेगावमध्ये आम्ही सर्व विकास केलेला आहे म्हणून लोकांनी आम्हाला कौल दिलेला आहे। शिवसेना या सगळ्यात किंगमेकरच्या भूमिकेत आहे। उद्धव ठाकरेंना विचारून सत्तेत कोणासोबत जायचं हे ठरवू असं राज्यमंत्री दादा भुसेंनी म्हटलंय। उद्धवजी ठाकरे साहेब जे काही आदेश मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे पुढची कार्यवाही होईल। काँग्रेस असेल किंवा काही, आता हा 5-25 वर्षाचा जर इतिहास घेतला तर वेळोवेळी जे काही परिस्थिती समोर आली असेल त्याप्रमाणे भूमिका झालेल्या आहेत। काँग्रेसनं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी करण्याचे स्पष्ट संकेत दिले। जहां तक सवाल मालेगांव का है तो मालेगांव में भी राष्ट्रवादी और NCP के साथ मिलकर हम शायद एक दूसरे को साथ देकर कुछ कर सकते हैं। NCP से डायलॉग करके ये फैसला किया जा सकता है। गेल्या महापालिकेत अपक्षांना निवडून देणाऱ्या मालेगावकरांनी यंदा पक्षांच्या उमेदवारांना मतदान केलंय, पण स्पष्ट बहुमताचा आकडा कुणाकडेच नसल्यानं सत्ता कोण स्थापन करणार याबाबत मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे। बब्बू शेख, IBN लोकमत, मालेगाव।